आता पाहूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. अमेरिकेच्या न्यूजर्सी इथल्या नौसेनेच्या केंद्रात मंगळवारी झालेल्या स्फोटात 8 जण जखमी झाले आहेत. या भयंकर स्फोटात घायल झालेल्यांपैकी एक जण गंभीर जखमी झाला असून स्फोटाचं कारण आता शोधलं जात आहे. इराकच्या दक्षिणेतील अमारा इथं 2 कारमध्ये स्फोट झाले. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 40 जण जखमी झाले. दक्षिण आफ्रिकेच्या एका वर्तमानपत्रानुसार ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस आपल्या प्रियसीच्या माता पित्याची चर्चा करत असून कोर्टाबाहेरच सामंजस्यानं तोडगा काढण्याच्या तो प्रयत्नात आहे. ऑस्करवर मैत्रीण रिवा स्टिनकॅम्पच्या हत्येचा आरोप आहे. अमेरिकेच्या लुईझियाना प्रांतातील भारतीय वंशाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांची 2016 राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवड झाली आहे. जिंदाल हे रिपब्लिकन पार्टीकडून 2016 निवडणुकीत उतरणार आहे. पेरू इथं अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपात अडकलेल्या 2 ब्रिटन महिलांवर आरोप दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर या दोन्ही ब्रिटिश महिलांची कोठडीत रवानगी करण्यात आली. झी 24 तास एक पाऊल पुढे.